मित्राची स्कूटी घेऊन वगैरे स्कूटीवर मी पान स्टॉल्सला व्हिजिट देऊन तिथे बडीशोप वगैरे विकल्या. साधारणतः 20 ते 25 हजार रुपयाची बडीशोप विकून मला 5 ते 6 हजार रुपये राहायचे त्यामध्ये. त्यानंतर मग पेट्रोलचा खर्च हा सगळा जाऊन मी कॉलेजची फीज वगैरे भरून शिक्षण घेतले, माझे शिक्षण मी पूर्ण केले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम शांतीलाल ठोले. स्वप्नील वजारदे सरांनी मला इथे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो. स्वॅपटॉक या प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची ही संधी मिळाली त्याबद्दलही मी खूप खूप आभारी आहे. त्यानंतर मी माझं नाव शुभम म्हणजे माझ्या आईवडिलांनी दिलेलं मला माझं हे नाव आणि त्यांनाच मी आदर्श व्यक्तिमत्व मानतो माझं आणि अपेक्षाही करतो की तुम्हीही त्यांना आदर्श व्यक्तिमत्व मानत असालच. तर मी थोडक्यात सांगू इच्छितो आणि मी इथपर्यंत कसा पोहोचलो किंवा हा जो बिझनेस आहे मी हा कसा सुरू केला किंवा या इथपर्यंतचा जो प्रवास होता माझा तो कसा प्रकारे पूर्ण झाला हे मी सांगू इच्छितो. तर आपण मग सुरुवात करूयात. तर मी एक साधारणसा मुलगा होतो. माझं शिक्षण हे एकदम म्हणजे मराठी शाळेत झालेलं, सेमी इंग्लिशही त्यावेळेस आमच्या वेळेस नव्हतं. आणि मग शाळेमध्ये एकदमच बॅक बेंचवर बसणारा मुलगा इतक्या पुढे कसा गेला किंवा जेव्हा शिक्षक लोक इथे येतात आणि बघतात तेव्हा त्यांना जे आश्चर्य वाटतं त्यामध्ये थोडासा एक वेगळेपणा जाणवतो सगळ्यांना. आणि त्यानंतर मग माझं शाळेतलं झाल्यानंतर मग मी जेव्हा पुण्याला शिकायला गेलो किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलो तेव्हा मी पुणे ही सिटी निवडली. त्याचं कारणच ते आहे की एक्सपोजर खूप आहे आणि अपॉर्च्युनिटीज खूप असतात. तर अशा प्रकारे मी माझं शिक्षण जे ग्रॅज्युएशन जे आहे ते मी पुण्यातनं केलं. पुण्यात ते ग्रॅज्युएशन करत असताना असं वाटायचं की एक बिझनेस आपला असावा, आपला एक बिझनेस आपण स्वतः करावा. तर त्यामध्ये असं होतं की मलाही वाटायचं की माझाही स्वतःचा एक ब्रँड असावा, माझाही स्वतःचा एक बिझनेस असावा, माझाही एक प्रॉडक्ट असावा जो मी मार्केटमध्ये विकावा, लोकांना द्यावा, लोकांनी त्याचा चांगल्या प्रकारे फीडबॅक द्यावा, ही सगळी स्वप्न होती. तर आज ही सगळी स्वप्न साकार झालेली आहेत आणि हे सांगताना मला खूप आनंद वाटतो की आज स्वतःच्या ब्रँडसोबत आणि स्वतःच्या प्रॉडक्टसोबत मी उभा आहे. तर चला तर मग सुरू करूयात. नक्कीच मला सांगायला खूप आनंद वाटेल आणि नक्कीच तुमच्याशी शेअर करण्यासाठी मला खूप आनंद वाटेल. जेव्हा मी पुण्यात शिक्षण घेत होतो त्यावेळेस मी नोकरी करण्यास सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की भांडवल जमा करणे खूप महत्त्वाचं झालं होतं, ते तुम्हाला मी नंतर सांगेलच. तर भांडवल यासाठी पाहिजे होतं की पुण्यात राहणे, खाणे, पिणे हे सगळं काही शक्य नाही आहे. तर त्यासाठी भांडवल जरुरीचं होतं आणि एक एक्सपिरियन्स हवा होता मार्केटमध्ये फिरण्याचा, बोलण्याचा आणि सेल करण्याचा किंवा मार्केटिंग करण्याचा. अशा प्रकारे जर तुम्हाला आपण ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या असतील तर अथक परिश्रमानंतरच हा हे सगळ्या गोष्टी माणूस करू शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टींना साथ देऊ शकतो नंतर. तर मग असं होतं की मी पुण्यामध्ये असताना एका बडीशोपच्या कंपनीला जॉईन केलं. त्याचं कारणच असं होतं की मला एकदम ग्राउंड लेवलनी सुरुवात करायची होती. मला ग्राउंड लेवलनी सुरुवात करायची म्हणजे मी फील्ड सेल्स जॉब निवड केली, फील्ड सेल्सच्या जॉबची निवड केली आणि स्कूटीवर मी मित्राची स्कूटी घेऊन वगैरे स्कूटीवर मी पान स्टॉल्सला व्हिजिट देऊन तिथे बडीशोप वगैरे विकल्या. साधारणतः 20 ते 25 हजार रुपयाची बडीशोप विकून मला 5 ते 6 हजार रुपये राहायचे त्यामध्ये. त्यानंतर मग पेट्रोलचा खर्च हा सगळा जाऊन मी कॉलेजची फीज वगैरे भरून शिक्षण घेतले, माझे शिक्षण मी पूर्ण केले. त्यानंतर मग मी पुढचे शिक्षण किंवा नवीन एखादा कोणता जॉब असेल तर ते बघण्यासाठी किंवा नवीन एखादा प्रोडक्ट ट्राय करायचा आहे हे करण्यासाठी प्रयत्न केले किंवा कॉलेजच्या प्रोफेसर्सना बोललो, सरांना बोललो
त्यावेळेस मला असं आढळलं की हा जॉब कंटिन्यू करावा. त्यानंतर मी जेव्हा जॉब करत होतो त्यावेळेस असं वाटलं की बडीशोप विकणंही एवढं सोपं नसतंय, कारण की बडीशोप ही वाटते खूप छोटी गोष्ट आपल्याला, पण ती ही मार्केटमध्ये जाऊन 5 स्टॉल्सवर विक्री करणं हे सोपं नाही आहे. तर मग त्यामध्ये मला खूप असे वाटले की आपलाही बिझनेस असावा. पुन्हा एकदा ती स्वप्न पुन्हा जन्म घ्यायला लागली. त्यानंतर मग मी ठरवलं की आता आपल्याला बाईकच्या जशी स्पीड बाईकच्या स्पीडने चालणे खूप जास्त महत्त्वाचे आहे किंवा पळणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतल्यानंतर मी जॉब कंटिन्यूअस ठेवला. त्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एक कंपनी बदलली. कंपनीमध्ये मग जॉब करत असताना तिथेही मला सेल्स एक्झिक्युटिव्हचाच जॉब भेटला. त्यांना माझा परफॉर्मन्स आवडला किंवा त्यांना माझं जे असेल त्यांनी काही बघितलं असेल तर त्यांना ते आवडलं वगैरे. आणि त्यानंतरही माझ्या तिथे बऱ्याचशा लोकांशी संपर्क आला, बऱ्याचशा चांगल्या लोकांशी संपर्क आला. त्या एक्सपिरियन्समधून मी एक गोष्ट शिकलो की कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे, आणि पर्याय हा एकच आहे, ते म्हणजे कष्ट. तर हे सगळं करत असताना मला बऱ्याचशा गोष्टी आढळल्या, बऱ्याचशा मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. हे करत असतानाही मला असं वाटायचं की आता भांडवल कसं जमा करायचं. आता भांडवल जमा करायचं म्हटल्यावर पैसा लागणार, वेळ लागणार आणि सपोर्ट लागणार. सपोर्ट तर माझ्याकडे होताच, माझ्या घरच्यांचा होता, माझ्या मित्र कंपनीचा होता किंवा माझ्या आसपासच्या लोकांचा होता. तरीही मी वेळ काढू शकत होतो. तरी गोष्ट फिरून तिथेच यायची की भांडवल कुठून आणायचं, भांडवल कुठून जमा करायचं. तर मग मी विचार केला की आता आपल्याला स्वतःहूनच काहीतरी पावलं उचलावं लागतील. म्हणून मी बँकेकडे गेलो. बँकेने मला नकार दिला सरळ सरळ की आम्ही असं काही करू शकत नाही वगैरे. त्यानंतर मग मी ते जे स्वप्न होते ते स्वप्न स्वतःहून पार पाडायचा किंवा त्या स्वप्नांची एक पहिली पायरी चढायची म्हणून मी माझी नोकरी सोडून दिली. जी होती ती नोकरी मी 3 ते 4 मार्चच्या आसपास सोडली. आणि मग नंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला घरच्यांनी विचारलं की नेमकं काय झालं. तर त्या केसमध्ये मी सांगितलं आणि घरच्यांनी मला पॉझिटिव्हली त्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला. घरच्यांनी मला त्या गोष्टीसाठी खूप खंबीरपणे साथ दिली. आणि मग पुन्हा ती गोष्ट पुन्हा तिथेच येऊन थांबली की भांडवल कुठून जमा करायचं अगर बिझनेस करायचा आहे. तर मग त्यावेळेस माझ्याकडे मला लॉकडाऊन लागले आणि लॉकडाऊन हे सगळ्यांसाठी दुर्दैवच होतं. तर मग लॉकडाऊन लागल्यानंतर मला तिथे तर एकच गोष्ट सेम दिसली दोघांमध्ये की माझा जॉब सोडणे आणि लॉकडाऊन ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट सारखी होती, ती म्हणजे भीती. आता दुसरा जॉब भेटणार का आणि लॉकडाऊन नंतर मग नंतर पुढे काय होणार ही म्हणजे एक होती भीती मनामध्ये. त्यानंतर मग स्वतः पावलं उचलली, स्वतः मशीन बघितले किंवा बऱ्याचशा बिझनेसचा स्टडी केला आणि स्वतः मग घरच्यांच्या सपोर्टने किंवा काही स्टडीतून बाहेर आलेल्या कन्क्लुजन्समुळे मला ही गोष्ट लक्षात आली की आपण रोज लागणारी वस्तू तयार करू शकतो किंवा रोज लागणारी वस्तू आपल्याला विकायची आहे. तर त्यावेळेस मला एक लक्षात आलं की आता जर मी रोज लागणारी वस्तू बनवतोय तर ती कोणती बनवली पाहिजे. ती जर वस्तू खायची असेल तर योग्य होईल का. मग या सगळ्या कन्क्लुजन्समधून मला बऱ्याचशा लोकांनी मार्गदर्शन केले, बऱ्याचशा लोकांनी मला मदत केली यासाठी. आणि त्यानंतर मग मला एक फायनल पॉइंट भेटला त्यासाठीचा की आता आपल्याला बनवायचं आहे तर खायचाच काहीतरी पदार्थ बनवायचा आहे. पण मग नंतर असं वाटायचं की अरे मला कधी चहा बनवता आला नाही किचनमध्ये, तर मी असं खायचा आयटम कसा काय बनवू.
तर मग बऱ्याचशा लोकांनी ही गोष्ट मला समजावली, संकल्पना समजावली की असं नसतं वगैरे, आणि आपण ही गोष्ट ठरवली तर आपण करू शकतो. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्समधनं मग आम्ही सगळे मिळून, आणि मला ज्यांनी सपोर्ट केला त्यांचं मी खूप खूप आभारी आहे, तर त्यांचा सपोर्टने मी तेल बनवायचं आहे, आपल्याला ऑर्गॅनिक तेल आपल्याला बनवायचं आहे या गोष्टीवर येऊन थांबलो. तर तेल बनवायचं आहे तर पुन्हा गोष्टी परत तिथेच येऊन लागलं की परत मग मशीन आणावं लागेल, तेल काढण्यासाठी रॉ मटेरियल लागेल, नंतर मग बॉटल्स लागतील, माणसं लागतील, जागा लागेल. अनेकदा त्याच गोष्टी परत तिथेच येऊ लागल्या की भांडवल कुठून आणणार, पैसे कुठून आणणार, या गोष्टीची मार्केटिंग कशी करणार. मग नंतर एक गोष्ट लक्षात घेतली आणि बँकेने मग मला सपोर्ट केला, आणि नंतर मग लोन घेतल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी सुरू करू शकलो आणि मशीन घेतले. मग नंतर हळूहळू ब्रँड बनवायला सुरुवात केली. तर ब्रँड बनवण्यासाठी मला औरंगाबादच्या एका CS ज्याला कंपनी सेक्रेटरी आपण म्हणतो, त्यांनी मला मदत केली या गोष्टीमध्ये. आणि त्यांनी ब्रँड काय असतो हे मला शिकवलं. त्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की ब्रँड हा म्हणजे आपले नाव, आणि ब्रँड हे असते बिझनेसची ओळख. तर ती बिझनेसची ओळख म्हणजे मग मी स्वतःला जसं नाव दिलं तसं आपल्या बिझनेसला काहीतरी नाव द्यायचं किंवा आपल्या प्रॉडक्टला काहीतरी नाव द्यायचं, यासाठी त्यांनी मला खूप मदत केली. आणि सिप्स अँड बाईट्स या नावावर येऊन मी थांबलो, आणि मग असं ठरवलं की ऑइल फ्रॉम इंडियन सॉइल ही टॅगलाईन देत आपण पुढे सरकूया. मग जसं जसं तेल काढत गेलो, 5 ऑगस्ट 2020 जसं इथे ओपनिंग झालं तसं मी ही जर्नी चालू केली आहे. आणि त्यानंतर जेव्हा पहिला महिना मला असं वाटायचं की अरे तेल तर सेल होत नाही आहे, कसं सेल करणार, कशी मार्केटिंग करणार, मग अनेक लोकांच्या मार्गदर्शनाखालून किंवा अनेक लोकांच्या सपोर्ट थ्रू मी इथपर्यंत पोहोचलो आहे की आज मी रोज 10 ते 15 लिटर तेल सेल करतो आहे, आणि मंथली माझं 100 लिटर क्रॉस आरामात होत आहे. आणि त्याचं कारण असं की मग शेतकऱ्यांनाही चांगला माल द्यायचा आहे हे उद्देश आहे, शेतकऱ्यांनाही रॉ मटेरियलचा हमी भाव द्यायचा आहे हे उद्देश आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना चांगलं तेल खाऊ घालायचं आहे हे उद्देश आहे. ह्या सगळ्या गोष्टींमधून मला एकच गोष्ट सांगायची आहे आपल्या सर्वांना की कष्ट केल्याशिवाय आपला ब्रँड, आपला बिझनेस आणि माणूस उभा होत नाही. आणि कष्ट केल्याशिवाय आपला जो ब्रँड आहे, आपला जो बिझनेस आहे, त्याला हे सायकल भेटत नाही. धन्यवाद.